नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर। महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट कांद्री येथील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन। सद्भावना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगार विरोधी नीतीमुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 1 फेब्रुवारी 2021 पासून शिवसेना रामटेक तालुक्याच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू केले। कंपनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जोपर्यंत सोडवल्या जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सद्भावना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले। या आंदोलनादरम्यान गरज पडल्यास साखळी उपोषणास बसण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आलाय। यावेळी सद्भावना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने श्री मृत्युंजय पिंपळापुरे यावेळी उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री संजय झाडे, कमलेश शरणामत, शिवसेनेचे तालुका प्रमुख विवेक तुरक, ग्रामपंचायत सदस्य रवी कठोते, मंगेश ठाकरे, प्रवीण धुमाळ, शैलेश पाटर, राष्ट्रपालजी खोब्रागडे, मधु ठाकरे, छन्नू नागदेवे, देवेंद्र मडावी, उद्देश कठोते, सनी कठोते व मोठ्या संख्येने सद्भावना इंजिनिअरिंग कंपनीचे कर्मचारी आणि शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते। आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार। आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे वृत्त आपण आमच्या पुढाकार 24 तास समाचारच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवू शकता। आम्ही आपली बातमी, समस्या किंवा उपक्रम नक्कीच प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। अधिकाधिक माहिती व बातम्यांसाठी आमच्या पुढाकार 24 तास समाचार चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या सगळ्यात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट आहे पुढाकार24news.com।